श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहिला अजिबात विसरू नका. आज आहे कार्तिकी एकादशी, ज्याला आपण देवउठणी एकादशी, प्रबोधनी एकादशी किंवा देवउठी एकादशी या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो. आज प्रत्येक घरामध्ये या कार्तिकी एकादशीचा उपवास केला जातो. आषाढी एकादशीला देव झोपी जातात आणि कार्तिकी एकादशीला देव योगनिद्रेतून जागे होत असतात. कार्तिकी एकादशीचा उपवास केल्यामुळे आपल्याला ब्रह्महत्येच्या पापापासून सुद्धा मुक्तता मिळते, इतकं महत्त्वाचं हे कार्तिकी एकादशीचं व्रत असतं. तर आता आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत. आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता संपावी, घरामध्ये असणारं दारिद्र्य, दोष, अडचणी, दुःख, संकटे सर्व दूर व्हावे यासाठी भगवान विष्णूंची आज आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आज संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णूंची आरती करायची आहे. आता जर तुम्ही सकाळी भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी सुद्धा अभिषेक करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत 11 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस तुम्ही हा अभिषेक करू शकता. पाण्याने करा किंवा दुधाने करा तरीही चालेल. त्यानंतर एक तुळशीचं पान हातामध्ये घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्रनामावली, म्हणजे ज्यामध्ये भगवान विष्णूंची सहस्रनाम 1000 नाव आहे, तर त्याचं पठण करून तुम्हाला हे पान भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. आता ह्या जे काही उपाय सांगत आहे, ह्या ज्या काही सेवा सांगत आहे, तर ह्या सर्व सेवा तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करा. तुम्हाला ज्या वेळेत टाइम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता, काहीच अडचण नाही आहे. फक्त घरामध्ये ह्या वेळेस सुतक पिरियड्स नसावं इतकी आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आज आपल्याला भगवान विष्णूंना पिवळ्या कलरची मिठाई, पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहे, जी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. संध्याकाळी भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला त्यावरती तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आज घरामध्ये विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली आणि व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व स्तोत्र आणि मंत्रांचं पठण हे झालंच पाहिजे. तर अशा पद्धतीने हे आजचे काही सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. बघा, ज्यावेळेस आपण स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, ज्याला निगेटिव्ह एनर्जी म्हणतात, तर ती कुठेतरी दडलेली असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत कटकट, भांडण, वादविवाद होत असतात, तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. तर आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये जे काही शत्रूंचा त्रास आहे, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, हे जे काही त्रास आपल्या घरामध्ये आहे तर ते दूर व्हावे, आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. बघा, आपल्या घरामध्ये ज्या वेळेस नकारात्मक ऊर्जा असते किंवा बघा वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, करणीबाधा असते आणि त्यामुळे काय होतं, घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद, नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, मुलं नवऱ्याचं ऐकत नाही, अशा ज्या काही अनेक समस्या असतात, मुलं आईवडिलांचं ऐकत नाही, अशा ज्या काही अनेक समस्या असतात, आजार पण घरामध्ये येत असतं, तर अशा पद्धतीने ज्या काही अनेक अडचणी आपल्या घरामध्ये चालू आहे तर त्या दूर होण्यासाठी ज्या वेळेस एखाद्या पवित्र तिथीवरती आपण काही उपाय करतो ना, तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. तर त्यासाठीच आपल्या घरातील सर्व त्रास, दुःख, दोष, दारिद्र्य दूर व्हावेत यासाठीच आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया. या उपायासाठी तुम्हाला थोड्याशा वस्तू घ्यायच्या आहेत, फक्त 3 वस्तू या उपायासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत. संध्याकाळी तुम्ही 5 नंतर तर हा उपाय कधीही करू शकता, ज्या वेळेमध्ये तुम्हाला टाइम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. अगोदर सर्वात प्रथम संध्याकाळी आपल्या घराची व्यवस्थितपणे आपल्याला साफसफाई करून घ्यायची आहे. म्हणजेच काय, तर झाडून वगैरे घ्यायचं, कारण एखाद्या व्यवस्थित आणि मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस एखादा उपाय आपण करतो तर त्याचे अजून चांगले फायदे होतात. दिवाबत्ती घरामध्ये करून घ्यायची आहे, धूप वगैरे लावून घ्यायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर तुम्हाला जर उंबरट्याचं पूजन करायचं असेल तर ते तुम्ही आज सकाळी करू शकता, सकाळी जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी करू शकता, काहीच अडचण नाही. आणि त्यानंतर तुम्ही
नेहमी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. ह्या उपायासाठी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि काळे तीळ जे असतात, काळे तीळ सर्वांनाच माहीत आहे, तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. ह्या ज्या तीन वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या नकारात्मकता शोषून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. तर काळे तीळ आणि जे मीठ आहे तर त्यामध्ये ज्या काही आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्या दूर होत असतात आणि तांदळामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्याही दूर होण्यासाठी मदत होत असते. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायच्या आहेत. चिमुटभर चिमुटभर सर्व वस्तू तुम्ही घेऊ शकतात, खूप जास्त पण घेण्याची गरज नाही आहे. हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं, घरामध्ये जे कोणी राहत असेल, लहान मुलं असतील, आई वडील असेल, सासू सासरे असतील, त्या प्रत्येकावरनं तुम्हाला सात वेळेस या वस्तू ओवाळायच्या आहे. त्यानंतर आपल्या स्वतःवरनं ह्या वस्तू सात वेळेस ओवाळायच्या. घरातील प्रत्येक भिंतीला ह्या वस्तू तुम्हाला टच करायच्या आहेत. टच करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि अशाच पद्धतीने उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाही. सर्व वस्तू टच करून तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजामध्ये यायचं आहे. मुख्य दरवाजामध्ये आल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू आपल्या मुख्य दरवाजावरनं सात वेळेस ओवाळायच्या आहे. ओवाळत असताना माझ्या घरातील जे काही दोष, दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकटे आहेत तर ते दूर झालेले आहे. माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे. अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवून तुम्हाला ह्या वस्तू सात वेळेस आपल्या मुख्य दरवाजावरनं ओवाळायच्या आहे. वस्तू ओवाळल्या की त्यानंतर घरापासून थोडंसं बाजूला जायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ह्या वस्तू संपूर्ण फेकून द्यायच्या आहेत. आणि फेकत असताना माझ्या घरातली जी काही इडापिडा, नकारात्मकता आहे तर ती संपलेली आहे असा भाव मनामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरी आले की त्यानंतर तुम्ही स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. उपाय झाल्यानंतर, वस्तू फेकल्यानंतर परत मागे वळून बघायचं नाही, डायरेक्टली आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आणि हातपाय धुवून स्वच्छ हातपाय धुवायचे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, दोष, अडचणी, दुःख, संकटे संपावे असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठीच हे उपाय करणं तितकं गरजेचं सुद्धा असतं. उपाय करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू आणि परंतु न येऊन देता हा उपाय तुम्ही करून बघा. अगदी साधा आणि सोपा आहे. आता फक्त तुम्ही आज उपाय केला आणि लगेच तुम्हाला फरक जाणवेल असं मी अजिबात म्हणणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला वारंवार आपल्याला हे उपाय करायचे असतात. प्रत्येक वेळेस ज्या काही पवित्र तिथी असतात त्यावेळेस मी हे उपाय तुम्हाला सांगत असते. त्यामुळे वारंवार हे उपाय करा. बघा, त्याचे खूप छान आणि खूप सुंदर असे फायदे तुम्हाला बघायला मिळतील. नक्की करून बघा, नक्की तुम्हाला त्याचे फायदे होतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.